ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा संक्षिप्त आढावा आजच्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता, ग्रॅच्युइटीत वाढ। न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंग ऑर्डर मधील विराटची एक चूक पडली महागात, भारताच्या पराभवामागील कारणही हेच। दिवाळीनंतरही कार्सचं लॉन्चिंग सुरूच राहणार, मारुती ऑडी मर्सिडीजच्या गाड्या सज्ज। दुष्काळात 13वा रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ, शेतकरी चिंतेत। मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप, गांधीगिरी आंदोलनातून निषेध। नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ते तपासण्याची गरज, प्रवीण दरेकर यांचा हल्ला बोल। लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल पास, प्रवासासाठी अडचण नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शिवसेनेचं मिशन महापालिका सुरू, ध्वज दिवाळी अभियानाला प्रारंभ, 50,000 घरांवर भगवा फडकवणार। बिपिन रावत यांचं तिबेट बाबत मोठं वक्तव्य, चीन हादरणार। कोरोना संकटात राज्यातील 6 जिल्ह्यांनी चिंता वाढवली, तिसरी लाट येणार का। कर्णधाराच्या तोंडून असे शब्द योग्य वाटत नाहीत, विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव नाराज। पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 दोषींना फाशीची शिक्षा, एनआयएच्या विशेष न्यायालयाचा निकाल। मुकादमाच्या घरी आढळला ऊसतोड मजुराचा मृतदेह, 2 भावांविरोधात गुन्हा दाखल। अमृता फडणवीसांचं नाव का घेता, चंद्रकांत पाटील यांचा मोठा सवाल। लज्जास्पद, मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या, नेटिझन्स संतापले। सांगलीत कुलूप घालून आंदोलन केलं, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितरण्यास केली मनाई। 29 लाखांचं अवैध बायोडिझेल जप्त, नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। सातारा देवळा येथील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नवाब मलिकांच्या आरोपावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रात अशी चिकल फेक होऊ नये। अजित पवार, अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शालिनीताई पाटील यांची राज्यपालांकडे मागणी। एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण ठाकरे पवारच करू शकतात, किरीट सोमय्या यांचा घणाघात। मोदी सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं, रामदेव बाबा यांचं वक्तव्य। केवळ भाजपच्या लोकांचं उत्पन्न वाढलं आहे, जनतेचं नाही, कपिल सिब्बल यांचं म्हणणं। आणि आता इथेच वेळ झालीये या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।